आज ग्रामीण भागामध्ये बघतोय की बऱ्याच ज्या नवीन पिढ्या आहेत, म्हणजे जे मी वैयक्तिक बघितले माझ्या लेवलला, जे ग्रामीण भागात आपण फिरतोय, 14 वर्षा पुढील जवळपास बरेच तरुण हे व्यसनिधींतेकडे त्यांचा कल झाला आहे. याच्यामध्ये म्हणजे गुटखा, तंबाखू असो किंवा दारूचं व्यसन असो. आणि आपण बघतो की सरासरी आता माझ्या उघडीत जर बघितलं, प्रत्येक दुसरा तिसरा पेशंट जो आहे तो व्यसनाधीन झाल्यामुळेच त्याला बरेच आरोग्याचे किंवा अस्थिरोग म्हणा किंवा बाकी आरोग्याचे असे प्रश्न तयार होत आहेत. आणि पुढे चालून तो युवक जेव्हा 20-30 वर्षाचा होतो आहे तेव्हा त्याला मृत्यूला पण सामोरं जावं लागतं आहे, अशी बरीच उदाहरणं आम्ही बघतोय. व्यसनाधीनतावर कसा आळा बसेल याच्यासाठी आपण जनजागृती तर करतच आहोत, पण भविष्यात अजून याच्यावर प्रखरतेने काम करून तरुणांमधली जी आजची व्यसनाधीनता आहे आणि उदासीनता आहे ती कमी करून त्याच्यावर सकारात्मक त्यांच्यात बदल घडवून आणून ते काम आपण करण्याचा संकल्प घेतला आहे.